ही जाऊन ही तळमळ शेतकऱ्याच्या पोरण्याचा घेतली पाहिजे. शेतकऱ्याचा पोरगा जागा झालेला आहे, शेतकऱ्याचा उमदा नेता तयार झालेला आहे आणि या नेतृत्वामध्ये सामान्य घनसोंगी सारख्या ठिकाणी सर्व सामान्य घराण्यातली चार पोरं एकत्र येतात आणि एक क्रांतीचं पर्व सुरू करतात. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे तिथल्या तरुणांनी. आणि एका दाण्यापासून हजार दाणे करणारा, एका दाण्यापासून हजार दाणे करणारा बळीराजा मात्र दाण्या दाण्याला तरसून टाकलेला आहे. या आंदोलनातून, या मागणीतून इथल्या तरुणांना मी विनंती करतो, आपला आक्रोश आपल्या नेत्यापर्यंत गेला पाहिजे आणि शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टर या माध्यमातून या तालुक्यामध्ये मदत मिळाली पाहिजे. इथं बसलेल्या सर्व राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुमचं काम आहे. आज व्यवस्थेपुढे तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि जवाब विचारला पाहिजे. आज या देशामध्ये शोकांती काय माई बाप, आज आमच्या शेतकऱ्याची अवस्था काय झालेली आहे याची जाण कोणला नाही, याचं भान कोणला नाही. हे गेंड्याचं आसवाडीचं काल, ही महाविकास आघाडी, हे दलिंदर सरकार, हे शेतकऱ्याचा पालत पाडण्याची ताकद इथल्या बळीराजामध्ये आहे. पण आमच्या शेतकऱ्याला कमी लेखलं जातं, आमच्या शेतकऱ्याकडे पाहिलं जात नाही. अरे आम्ही लाचारीचं जीवन जगतोय, पण तरुणांना जागा झालं पाहिजे. तुमची आमची उमेद आजही खातलेली नाही. आम्ही शेतकऱ्याची औलाद आहे, मातीचं कार्य सोडून परत एकदा हुंदे उमेदीने उभा राहणारी औलाद ही शेतकऱ्याची आहे. पण शेतकऱ्याची शोकांती काय, शेतकरी एकत्र येत नाही. आणि आज या देशामध्ये, आज या घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकरी एकत्र झाला आणि एकत्र झाल्यानंतर क्रांतीच्या पर्वताला सुरुवात होतो. त्या दिवशी समविचारी लोक एकत्र येतात, त्या दिवशी क्रांतीच्या प्रवासाला सुरुवात होत असते. पण आज या घनसावंगीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातली पोरं जागी झालेली आहे, एकत्र आलेली आहे. अरे उठ तरुणा जागा हो, अरे उठ तरुणा जागा हो. या शेतकरी विचाराचा आता तरी तू धागा हो, हे आंदोलन उभा करण्यात आलेलं आहे. बोलण्यासारखे खूप विषय आहे. शेतकरी माईबापांनी या ठिकाणी वेळ दिला, आपल्या भावना आपण सगळ्यांनी ऐकून घेतल्या. मला या ठिकाणी प्रश्नाने बोलण्याची विनंती दिली, तेवढं बोलता आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शाहू, फुले आंबेडकर विचारधारा.